नमस्कार, कला डायरीच्या आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व रसिकांचं हार्दिक स्वागत. प्राचीन काळापासून बघायला गेलं तर भारतीय संगीत ही कला समाजाच्या विविध घटकातील धार्मिक, सांस्कृतिक आणि वैयक्तिक स्वरूपाच्या गरजा पूर्ण करत आलेली आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्याला आधुनिक रूप देण्याचं काम केलं पंडित विष्णू दिगंबर पलुसकर आणि विष्णू नारायण भातखंडे यांनी, आणि मग त्यानंतर शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिगीतं, भावगीतं, लोकसंगीत, पारंपरिक गीतं आणि अगदी पॉप संगीताकडे हा संगीत प्रवास सुरू झाला. आजच्या कला डायरी या कार्यक्रमामध्ये प्रथम ऐकणार आहोत निशा पारसनीस यांनी सादर केलेला ललित बिलास. चला तर ऐकूया निशा पारसनीस यांना. दूरदर्शननी कला डायरी हा जो एक कार्यक्रम चालू केला आहे त्याला मी मनापासून माझ्या शुभेच्छा देतो. या कार्यक्रमांमध्ये अत्यंत मान्यवर कलाकारांचे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतील, तेही आपल्याला याबद्दल, गुरुकुल पद्धतीबद्दल आणि घराण्यांबद्दल सांगतीलच. मी परत एकदा दूरदर्शनला ही कला डायरी चालू केल्याबद्दल धन्यवाद देतो. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीमुळे शास्त्रीय संगीतामध्ये स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या ग्वालियर घराण्याच्या सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीताच्या गायिका नीला भागवत, ग्वालियर घराण्याविषयी त्यांनी दिलेली ही सविस्तर माहिती.
आमच्या ग्वाल्हेर घराण्यामध्ये दोन सूचना आम्हाला नेहमी दिल्या जातात. त्यातली पहिली सूचना, ख्यालाची नायिका काय आहे, कशी आहे, ती पेश करायची, ती सादर करायची, तिचं चित्रण गायनामध्ये करायचं, ही एक सूचना असते. दुसरी सूचना अशी की ख्यालाच्या ह्या बंदिशीचं एकूण आकृती त्याची कशी आहे, त्याचं नक्षीकाम कसं आहे, ते मूळ परंपरेने आपल्याला काहीतरी दिलेलं आहे, तर ते जे दिलेलं आहे ते पुढे कसं वाढवायचं, त्याची सुरुवात आपल्याला परंपरेने दिली तीच पुढे न्यायची. म्हणजे आता समजा यमन कल्याण असेल निरेगम पधनीसा, तर कुठली का बंदिश असे ना, ती पंचमावर का येईना, आपण साच्या खाली जायचं, नी रे असं लावायचं, असं आमच्या ह्या घराण्यामध्ये सांगत नाहीत. उलट असं सांगतात की पंचमावर जर बंदिश मुखडा घेत असेल तर पंचमापासूनच पुढे तुम्हाला जायला पाहिजे आणि त्याच प्रकारे तुम्हाला त्या बंदिश वाढवतानाच्या आकृती ह्या सांभाळायला पाहिजेत. मग त्या अंगाने तुम्ही राग खालती कसा वाढवायचा, वर कसा न्यायचा, मध्ये सप्तकामध्ये कशी त्याची आवजाव करायची, आलाप कसे करायचे, बहलावे कसे करायचे, हे त्या अनुषंगाने ठरत जातं. या दोन सूचना ज्या आहेत त्या मला असं वाटतं फार महत्त्वाच्या आहेत, कारण एक प्रकारे ही 18व्या शतकापासूनची परंपरा आहे. आता आपण 21व्या शतकात जगतो आहे, आपलं जगणं वेगळं आहे. 18व्या शतकातलं वेगळं होतं, 19व्या 20व्या शतकातही वेगळं होतं आणि आता 21व शतक आपल्याला पुष्कळ मार्ग व्यक्त करण्याचे दाखवतो आहे. आणि तरीही ही परंपरेची जी अभिव्यक्तीची भाषा आहे ख्याल नावाची, ती भाषा अतिशय समृद्ध आहे असं आपल्याला तर वाटतंच, पण भारताबाहेर जे लोक ख्याल गायन ऐकतात, शिकतात, त्यांनाही ते वाटतं. दूरदर्शननी कला डायरी हा जो एक नवीन उपक्रम सुरू केला आहे त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा. मुलं हेच विसरत चालली आहेत की कुठलीही कला असो, गायन, वादन, नर्तन, पण त्याची जर का शास्त्रीय परंपरा, भारतीय शास्त्रीय परंपरा त्यांनी जोपासली तर जगातली कुठलीही कला त्यांना अशक्य नाही आहे. आणि म्हणून मी परत एकदा दूरदर्शनच्या ह्या कला डायरी उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं खूप कौतुक करते. तीन पिढ्यांच्या कलांचा अनोखा संगम आपल्याला पाहायचा आहे. चला तर ऐकूया सुप्रसिद्ध व्हायलिन वादक पद्मभूषण एन राजम यांचं व्हायलिन वादन, त्यांची कन्या संगीता शंकर आणि त्यांच्या नाती नंदिनी शंकर आणि रागिनी शंकर यांना. चला तर ऐकूया व्हायलिन वादन. Thank you.
सह्याद्री वाहिनीने या सुरू केलेल्या नवीन मालिकेबद्दल ज्याचं नाव कला डायरी आहे त्या उपक्रमाबद्दल मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. प्रत्येक गुरुजी आपल्या शिष्यांना शिकवण्याच्या पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या ना तरी कलेची साधना करण्यासाठी गुरुचं मार्गदर्शन हे तितकंच आवश्यक असतं. चला तर पंडित चंद्रकांत लिमये यांच्या क्लासरूमला आता आपण भेट देऊया. मधुवंती घेऊया. मधुवंती राग मुलतानी तुम्हाला माहिती आहे ना. मुलतानी हा मोठा राग आहे. फक्त त्यातला कोमल ऋषभ त्याऐवजी शुद्ध ऋषभ घ्यायचा. वादी संवादी तीच आहे पंचम आणि षट्ज. त्याच्यानंतर दैवत कोमल आहे तो शुद्ध. आणि हा राग जरा लाइटर फॉर्मकडे झुकणार आहे. पक्का राग म्हणजे पूर्ण मोठा राग नाही आहे. संध्याकाळी म्हणायचा असतो मैं आऊ तोरे मदरमा. अरे मेरो मढ़ैया तोरा हे रे. अरे मेरो मढ़ैया तोरा हे रे. अरे मेरो मढ़ैया तोरा हे रे. काहे धर चरण मेरो मन बसिया मैं तोर मंदर मां. काहे धर अरे मेरो मढ़ैया तोरा रे. अरे मेरो मढ़ैया तोरा रे. तोरे मंदर मां तोरे मंदर मां. दूरदर्शन ने जो संगीत प्रचार प्रसार के लिए जो ये कार्यक्रम शुरू किया है उसके लिए मैं दूरदर्शन को बहुत बहुत शुभकामना दे रहा हूँ. एखादी कला सामूहिक रित्या सादर करायची म्हणजे कलाकाराची परीक्षा असते. कारण प्रत्येक कला सादर करत असताना जिद्द कष्ट आणि मेहनत ही तितकीच महत्वाची असते. चला तर असाच आनंद घेऊया या कथक नृत्याचा. Thank you.
पुन्हा भेटतोय कला डायरीच्या अशाच एका सुरेल प्रवासामध्ये. तोपर्यंत नमस्कार. धब मग पमग रे मग रे सग रे सा नि रे कला.